नमस्कार, गुड मॉर्निंग। शाळा बंद पण शिक्षण सुरू या संकल्पनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग संचलित ऑनलाईन एज्युकेशनच्या या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी राजन केळुसकर, मालवणी म्युन्सिपल सेकंडरी मराठी स्कूलमध्ये मी सहाय्यक शिक्षक या पदावर काम करतो। आज मी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना आणि इतर सर्व शिक्षकांना गणित भाग एक या विषयाचं अध्यापन करणार आहे। प्रकरण 6 अर्थनियोजन, घटक आयकर। तर आयकर या शब्दामध्येच या घटकाचा अर्थ दडलेला आहे। आय म्हणजे उत्पन्न आणि कर म्हणजे त्याच्यावर लागणारा कर, म्हणजे शासन काही रक्कम जो गोळा करतं नागरिकांकडून त्याला म्हणतात कर। तर आयकर म्हणजे उत्पन्नावरील कर। तर आयकर का ग म्हणजे कर का गोळा केला जातो शासनाकडून, याची आधी माहिती करून घेऊया। तर करांची उपयुक्तता, पायाभूत सुविधा उभारणे, विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विकास कामे आणि संशोधन याबद्दल योजना राबवणे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणे, राष्ट्राचे आणि नागरिकांचे संरक्षण करणे इत्यादी ज्या गोष्टी असतात, या सर्व गोष्टी करण्यासाठी शासनाला एका मोठ्या रकमेची गरज असते। म्हणजे एकूण काय की देश चालवणे आणि देशाचा विकास करणे यासाठी जी रक्कम लागते, जो पैसा लागतो, तो नागरिकांकडून, देशाच्या नागरिकांकडून कराच्या रूपाने गोळा केला जातो। ओके, तर यासाठी कर गोळा केले जातात। त्यामुळे कर देणं हे आवश्यक आहे, त्याशिवाय देशाचा विकास आणि देश चालवता येणं शक्य नाही। देश आता कर जे असतात त्यांचे प्रकार दोन आहेत। एक म्हणजे प्रत्यक्ष कर। प्रत्यक्ष कर म्हणजे जो करदात्याने प्रत्यक्षपणे भरावा लागतो, त्याचा भार त्यांच्यावर प्रत्यक्षपणे पडतो। उदाहरणार्थ आयकर, संपत्ती कर, व्यवसाय कर, अपारी कर, कस्टम ड्युटी, हे जे आहेत हे प्रत्यक्ष कर आहेत। दुसरा आहे अप्रत्यक्ष कर। अप्रत्यक्ष कर म्हणजे जो कर प्रत्यक्षपणे करदात्याला भरावा लागत नाही किंवा त्याचा भार प्रत्यक्षपणे करदात्यावर पडत नाही, इनडायरेक्टली तो त्यांच्याकडून वसूल केला जातो। उदाहरणार्थ केंद्रीय विक्री कर, मूल्यवर्धित कर, सेवा कर, हे जे कर असतात हे दुकानदार ग्राहकाकडून वसूल करतात आणि मग सरकारकडे भरतात। त्यामुळे ग्राहक सरकारला हा कर भरत असतो, पण ते अप्रत्यक्षपणे। प्रत्यक्ष कराला इंग्लिशमध्ये डायरेक्ट टॅक्स म्हणतात, तर अप्रत्यक्ष कराला इंग्लिशमध्ये इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात। आपला आयकर जो आहे हा प्रत्यक्ष कर आहे, कारण तो प्रत्येक नागरिकाला भरावा लागतो। आता आयकर कोणाला भरावा लागतो बघा, व्यक्तीचे, संस्थेचे किंवा इतर कायदेशीर उद्योगांचे भारतातील उत्पन्न आयकर अधिनियमाने ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असेल तर त्यावर आयकर म्हणजे प्राप्तिकर आकारला जातो। म्हणजे ठराविक मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर त्याच्यासाठी त्याच्यावर आयकर भरावा लागतो। आता आयकरासंदर्भामधील काही बाबी आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे करदाता। करदाता म्हणजे असा व्यक्ती, अशी संस्था किंवा असा उपक्रम ज्याला आयकर नियमावलीनुसार असलेल्या नियमानुसार कर देणं अपेक्षित आहे, म्हणजे याने कर भरणं अपेक्षित आहे। व्यक्ती, संस्था किंवा उद्योगधंदे आणि कर देणं अपेक्षित आहे, त्यांना म्हणतात करदाता। म्हणजे व्यक्ती असेल, संस्था असेल किंवा एखादा उद्योगधंदा असेल त्यांना करदाता असं म्हटलं जातं। त्यानंतर वित्तीय वर्ष। वित्तीय वर्ष म्हणजे ज्या वर्षामध्ये उत्पन्न मिळवलं जातं त्या वर्षाला वित्तीय वर्ष असं म्हणतात। आता आपल्या भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च प्रत्येक वर्षाचा 1 एप्रिल आणि दुसऱ्या वर्षाचा 31 मार्च यामधील कालावधीला एक वित्तीय वर्ष असं म्हटलं जातं। आणि कर आकारणी वर्ष म्हणजे वित्तीय वर्षाच्या लगतच्या, म्हणजे सलग येणाऱ्या पुढच्या वित्तीय वर्षाला कर आकारणी वर्ष म्हणतात, ॲसेसमेंट इयर म्हणतात। वित्तीय वर्षाला फायनान्शियल इयर म्हणतात आणि कर आकारणी वर्षाला ॲसेसमेंट इयर म्हणतात। तर उदाहरणार्थ बघा, इथे खाली दिलं आहे की 2016-17 हे जे वर्ष आहे हे वर्ष 1/4/2016 ते 31/3/2017 असं हे वर्षाचा कालावधी आहे। आणि मग याचं कर आकारणी वर्ष काय असेल 2017-18, तो 31/17/18 कोणता कालावधी, 1/4/2017 ते 31/3/2018 या कालावधीमध्ये तो कर भरावा लागतो, याला म्हणतात कर आकारणी वर्ष, ॲसेसमेंट इयर। तसंच पुढचं वर्ष जे 2017-18 याच्यासाठी कर आकारणी वर्ष काय असणार, 2018-19 अशा प्रकारे ही कर आकारणी वर्ष आणि आर्थिक वर्ष याच्यामधील हा संबंध आहे। कायम खाते क्रमांक म्हणजे पॅन, परमनंट अकाउंट नंबर। एखाद्या व्यक्तीने कायम खाते क्रमांकासाठी अर्ज केला असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला हा परमनंट अकाउंट नंबर किंवा पॅन नंबर दिला जातो। आता हा नंबर जो असतो याच्यामध्ये काही अक्षर असतात आणि अंक देखील असतात, 10 अक्षरी असा हा अंकाक्षरात्मक नंबर असतो।
आणि त्याच्यानंतर त्या नंबराने समाविष्ट ज्यावर सिग्नेचर असे नाव असं असं एक कार्ड दिलं जातं प्रत्येक व्यक्तीला, त्याला म्हणतात पॅन कार्ड. या पॅन कार्डाचा अनेक व्यवहारामध्ये उपयोग केला जातो. कर कार्डाची आयकराची जी म्हणजे इन्कम टॅक्सची जी आपण जी रिटर्न फाईल करतो त्याच्यामध्ये हा आयकर कायम खाते क्रमांक नमूद करावा लागतो. बँकेच्या व्यवहारामध्ये हा कायम खाते क्रमांक नमूद करावा लागतो. अशा प्रकारे हा कायम खाते क्रमांक हा एक विशिष्ट असा क्रमांक आहे जो अनेक ठिकाणी उपयोगी पडतो. त्यानंतर आता आयकर आकारणी कशी केली जाते बघा, त्यासाठी कोणते स्रोत विचारात घेतले जातात. सगळ्यात पहिलं म्हणजे पगाराद्वारे मिळणारे उत्पन्न, पगारदार लोकांसाठी, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी त्यांचं पगाराद्वारे मिळणारे उत्पन्न जे आहे त्याच्यावर आयकर आकारला जातो. दोन, घर मिळकतीबद्दल मिळणारे उत्पन्न. घर मिळकत म्हणजे घर भाड्याने दिलं असेल, एखाद्या व्यक्तीचं मालकीचं घर असेल आणि ते त्याने भाड्याने दिलं असेल तर त्या भाड्यावर त्या भाड्याचं भाडं हे त्याच्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये गणलं जातं आणि मग त्याच्यावर आयकर भरावा लागतो. तिसरं, धंदा आणि व्यवसायामधून मिळणारे उत्पन्न. हे तर ऑब्व्हियसली धंदा किंवा व्यवसाय भारतामध्ये राहून करत असेल एखादी व्यक्ती तर त्या व्यक्तीला त्याच्यावर आयकर भरावा लागत लागणारच. त्यानंतर भांडवली नफ्यामधून मिळणारे उत्पन्न आहे. हा ही अशी आहे गोष्ट की भांडवली नफा म्हणजे आपली एखादी मालकीची वस्तू आहे ती आपण विकली मग त्याच्यावर जर आपल्याला नफा होत असेल, उदाहरणार्थ घर, घराच्या किमती वाढतात त्याच्यामुळे घराच्या घर आपल्या मालकीचं घर विकल्यावर त्याच्यावर आपल्याला नफा होतो किंमत वाढल्यामुळे, तर त्याला म्हणतात कॅपिटल गेन किंवा भांडवली नफा. तर त्याच्यावर देखील आयकर भरावा लागतो. त्याशिवाय इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न, याच्यामध्ये अनेक स्रोत आहेत. कलाकार वगैरे, कलाकार लोक, सिनेसृष्टीत काम करणारे लोक, सिंगर लोक, या सर्वांना त्यांना विविध मार्गाने मिळणारे जे उत्पन्न आहे त्याच्यावर आयकर भरावा लागतो. आता पगारदार व्यक्ती जी असते त्यांना काही नियमानुसार काही कलमं आहेत आयकराची, त्याच्यानुसार त्यांच्या उत्पन्नामधून वजावट मिळते. म्हणजे त्या ठिकाणी त्याने गुंतवणूक केली असेल तर ती कलमं आहेत ATC, ATD, ATG, 24B वगैरे. ही जी कलमं आहेत या कलमानुसार त्या विशिष्ट गोष्टीमध्ये त्याने गुंतवणूक केली असेल तर त्या ठिकाणी त्याला वजावट मिळते. त्याला त्याला म्हणतात स्टँडर्ड डिडक्शन. आणि ते स्टँडर्ड डिडक्शन करून झाल्यावर जे उत्पन्न राहतं त्याला म्हणतात करपात्र. ही वजावट करून जे उत्पन्न उरतं त्याला म्हणतात करपात्र उत्पन्न. आयकराची आकारणी ही करपात्र उत्पन्नावरच केली जाते. आता करपात्र उत्पन्नापैकी देखील ठराविक रकमेवर आयकर आकारला जात नाही, ठराविक रकमेची सूट मिळते, याला म्हणतात मूळ सवलत रक्कम. त्याशिवाय शेतकऱ्यांना शेतमालावर शेतीबंधनाचे उत्पन्न मिळतं त्याच्यावर आयकर आकारला जात नाही. त्याशी कलम ATG अन्वये पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधी, मान्यताप्राप्त संस्थांना दिलेल्या देणग्या याला देखील 100% सूट मिळते. ATD नुसार विमा हप्त्यावर सूट मिळते. विमा हप्ता म्हणजे मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स, तर याच्यावर देखील ATD नुसार सूट मिळते. ही कलम आहेत ATG ATD. सामान्यतः एकूण गुंतवणुकीवर म्हणजे एकूण जी गुंतवणूक ATCमध्ये केली असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत वजावट मिळते, डिडक्शन मिळतं. 1.5 लाखापेक्षा अधिकची गुंतवणूक असेल तरी देखील फक्त 1.5 लाखच त्यासाठी ग्राह्य धरले जातात. आता याचा एक चित्र मानचित्र दिले बघा की याच्यामध्ये विविध नियमानुसार वार्षिक उत्पन्नामध्ये कोणकोणत्या गुंतवणुकीसाठी आपल्याला वजावट मिळते. तर आपण इकडनं सुरू करू मुलींसाठी असलेली समृद्धी सुकन्या समृद्धी योजना. याच्यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाखाची गुंतवणूक केली असेल तर त्याच्यावर जास्तीत जास्त 1.5 लाखावर आपल्याला वजावट मिळते. 5 वर्षांकरिता पोस्टामध्ये केलेली गुंतवणूक, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे NSE, जीवन विमाचा प्रीमियम LIC प्रीमियम, LIC किंवा इतर कोणत्याही जे लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये जो प्रीमियम दिला जातो त्याला देखील सूट मिळते. आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम. त्यानंतर 2 मुलांपर्यंतचं शैक्षणिक शुल्क म्हणजे ट्युशन फी, कॉलेजमध्ये शाळेमध्ये दोन मुलांपर्यंत जी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये फी भरली जाते त्याच्या शैक्षणिक शुल्कावर वजावट मिळते 2 मुलांसाठी फक्त. त्यानंतर लोक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, गृहकर्ज याचं मुद्दल, गृहकर्जाच्या मुद्दलावर ATCनुसार सूट मिळते. म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक याच्यावर देखील ATCनुसार सूट मिळते. GPM जनरल प्रॉव्हिडंट फंड याच्यामधल्या गुंतवणुकीवर देखील ATCनुसार सूट मिळते. तर विविध कलमानुसार अशा प्रकारे वजावट मिळत असते. तर आयकर जो आकारला जातो त्यासाठी ठराविक सारणी आहे, ठराविक हे असतात, नियम असतात. हे प्रत्येक वर्षी बदलतात, हे टेबल प्रत्येक वर्षी बदलते. किती रकमेवर किती टक्के आयकर द्यावा लागेल,
2017-18 कॅल्क्युलेशननुसार हे जे सारणी एक आहे ती 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तीसाठी किती आयकर भरावा लागेल भारतामध्ये त्याचीही सारणी आहे. तर बघा, करपात्र उत्पन्नाचे टप्पे त्याने दिले आहेत. प्राप्तिकर, शिक्षण उपकर असो, उच्च आणि माध्यमिक शिक्षण उपकर असो, हे दोन उपकर असतात. प्राप्तिकरावर हे कर आकारले, उपकारा लावले आकारले जातात. तर सर्वात पहिले म्हणजे 2,50,000 पर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असतं. त्यावर शिक्षण उपकर देखील लागत नाही आणि माध्यमिक शिक्षण उपकर देखील लागत नाही. कारण कर आहे, हे जे कर असतात, हे जे उपकर आहेत, हे प्राप्तिकरावर आकारले जातात. त्यामुळे प्राप्तिकरच नसेल तर हे कर भरावे येण्याची मुद्दत नसतो. त्यानंतर 2,50,001 ते 5,00,000 पर्यंतचं उत्पन्न जे आहे याच्यावर 5% दराने आयकर आकारला जातो. 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तीसाठी आहे टेबल. आणि नंतर जी जो आयकर असेल त्याच्यावर 2% शिक्षण उपकर आणि 1% माध्यमिक शिक्षण उपकर. त्यानंतर 5,01,000 ते 10,00,000 पर्यंतच्या रकमेवर 20% दराने आयकर आकारला जातो. आणि 12,500 जे आहेत हे आधीच्या रकमेचं आयकर आहे. म्हणजे 2,50,001 ते 5,00,000 पर्यंतची रक्कम ह्याचा आयकर आहे 12,500 रुपये प्लस याच्यावरची जी रक्कम असते तर 20%. आणि मग ही एकूण रक्कम जी तयार होईल त्याच्यावर 2% शिक्षण उपकर आणि 1% माध्यमिक शिक्षण उपकर. 10,00,000 पेक्षा अधिक उत्पन्न असेल तर 1,12,500 रुपये हा एवढ्या रकमेचा म्हणजे एवढ्या अमाऊंटचा 2,50,001 ते 10,00,000 पर्यंतच्या रकमेचा हा आयकर जो आहे तो 1,12,500 येतो. आणि 10,00,000च्या वरती जी रक्कम असेल त्याच्यावर 30% दराने आयकर आकारला जातो. आणि ऑब्व्हियसली नंतरची 2% जे आहे शिक्षण उपकर आणि 1% माध्यमिक शिक्षण उपकर आहे. तर सरचार्ज देखील भरावा लागतो ज्या व्यक्तीचं उत्पन्न खूप अधिक असतं. म्हणजे ज्या व्यक्तीचं उत्पन्न 50,00,000 पासून 1,00,000 पर्यंत असेल, 50,00,000 ते 1,00,000 त्यांना आयकराच्या रकमेच्या 10% सरचार्ज, म्हणजे जेवढा त्यांचा आयकर असेल त्याच्यावर अधिक 10% त्या रकमेचा सरचार्ज म्हणून भरावा लागतो. 1,00,000 पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना जेवढा आयकर असेल त्याच्या 15% सरचार्ज भरावा लागतो. म्हणजे जेवढं उत्पन्न जास्त तेवढा आयकर जास्त भरावा लागतो. दुसरी सारणी जी आहे ती 60 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो. तर याच्या यासाठी या नागरिकांना 3,00,000 पर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळते. 3,00,000 पर्यंत उत्पन्न करमुक्त असतं. 3,01,000 ते 5,00,000 पर्यंत 5% दराने आयकर असतो. 5,01,000 ते 10% पर्यंतच्या उत्पन्नाला हे आधीचे 10,000 प्लस पुढच्या उत्पन्नाला 20% दराने आयकर असतो. 10,00,000 पेक्षा अधिक उत्पन्नाला 30% दराने आयकर असतो आणि आधीचं उत्पन्न त्याच्यावरचं 1,10,000 असा एकूण आयकर भरावा लागतो. आणि 2% शिक्षण उपकर आहेच आणि 1% माध्यमिक शिक्षण उपकर आहे. हे दोन्ही कर या आयकरावर भरावे आयकरावर लागू आकारले जातात. आणि मग टोटल आयकर किती असेल तो भरावा काढला जातो. आणि सरचार्ज त्यांना देखील भरावा लागतो. 50,00,000 ते 1,00,000 साठी 10% सरचार्ज आयकरावर आणि 1,00,000 पेक्षा अधिक असेल तर 15% सरचार्ज. तर असे हे सरचार्ज आणि अशा ह्या दोन सारणी ज्या आहेत ह्या दोन सारणीवरून आपल्याला आयकर काढता येतो. त्यामुळे या दोन सारणी ह्या व्यवस्थितपणे आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आता याच्यावर आधारित उदाहरणं कशी सोडवतात ती बघूया आधी. सराव संच 6.1 खालील सारणीचे निरीक्षण करा. सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल की नाही ते ठरवायचं. फक्त इथे एवढं लिहायचं की त्यांना आयकर भरावा लागेल की नाही. पहिलं आहे कुमारी निकिता, हिचं वय आहे 27 वर्ष आणि हिचं करपात्र उत्पन्न आहे 2,34,000. उत्तर, कुमारी निकिता हिचं वय 27 वर्ष आहे आणि करपात्र उत्पन्न 2,34,000 रुपये. हे उत्पन्न जे आहे ते 2,50,000 पेक्षा कमी आहे. त्यामुळे कुमारी निकितेला आयकर भरावा लागणार नाही कारण हिचं उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे. 2,50,000 पेक्षा कमी आहे. तर ज्या व्यक्तीचं उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी असतं त्या व्यक्तीनं आयकर भरावा लागत नाही. आणि हे 60 वर्षापर्यंतचं आहे. 60 वर्षाच्या पेक्षा अधिक वय असेल तर 3,00,000 पर्यंतची उत्पन्न करमुक्त असं हे लक्षात ठेवा. दुसरं उदाहरण आहे श्री कुलकर्णी, वय 36 वर्ष, ह्याचं करपात्र उत्पन्न 3,27,000. श्री कुलकर्णी यांना त्यांचं वय 36 वर्ष आहे, उत्पन्न 3,27,000 रुपये, जे 2,50,000 पेक्षा जास्त आहे.
त्यामुळे त्यांना आयकर भरावा लागेल. तिसऱ्या श्रीमती मेहता यांचं वय आहे 44 वर्ष, त्यांचं उत्पन्न आहे 5,82,000. तर श्रीमती मेहता यांचं वय 44 वर्ष आहे, उत्पन्न 5,82,000, जे 2,50,000 म्हणजे 2,50,000 जास्त आहे, म्हणून त्यांना आयकर भरावा लागेल. श्री बजाज यांचं वय 64 वर्ष आहे, सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचं करपात्र उत्पन्न आहे 8,40,000. तर श्री बजाज यांचं वय 64 वर्ष आहे, ते ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना 3,00,000 उत्पन्नावर सूट मिळते, परंतु त्यांचे उत्पन्न 8,40,000 रुपये आहे, म्हणून त्यांना आयकर भरावा लागेल. तर अशा प्रकारे ही गणित ह्या गणितांची ही एका मार्काला किंवा हा एका मार्कासाठी ही अशा प्रकारची उदाहरणं येऊ शकतात. आता आयकर काढणे जो हा जो भाग आहे, हा एखाद्या व्यक्तीला किती आयकर भरावा लागेल यासाठी आपल्याला जर टेबलचा वापर करावा लागतो, सारणीचा, आणि जास्त अधिक कॅल्क्युलेशन करावं लागतं. आपण ते कसं करायचं बघूया. दुसरं उदाहरण, श्री करतार सिंग वय 48 वर्ष, खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात, योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार 42,000 रुपये आहे. मासिक पगार आहे 42,000 रुपये. ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 3,000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले आहे व त्यांनी 12,000 रुपयांची देणगी पंतप्रधान मोदींना दिली आहे. तर त्यांच्या आयकराची गणना करा. तर याच्यामध्ये दोन टप्पे असतात. एक ए म्हणजे करतार सिंग यांचं उत्पन्न काढणे. तर ए करतार सिंग यांचं उत्पन्न 12×42,000, 42,000 हे त्यांचं मासिक वेतन आहे, आणि असे 12 महिने असतात एका वर्षामध्ये, त्यामुळे त्याला 12 ने गुणायचं. हा गुणाकार येतो 5,04,000 रुपये. त्यानंतर त्यांची गुंतवणूक काढायची ATC प्रमाणे. त्यांनी किती किती गुंतवणूक केली बघा स्टेप बाय स्टेप. पहिलं भविष्य निर्वाह निधीमध्ये त्यांनी 3,000 रुपये, दरमहा 3,000, म्हणजे त्याला 12 ने गुणलं तर 36,000 रुपये एवढी गुंतवणूक त्यांची या एका वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधीमध्ये जाते. ही पगारामधनं ही डिडक्ट होत असते, म्हणजे पगारामधनं हे मायनस केलं जात असतं. त्यानंतर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये ही आपण स्वतःहून करू शकतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये त्यांनी 15,000 रुपये गुंतवले आहेत. पंतप्रधान मदत निधीला त्यांनी देणगी दिली आहे 12,000 रुपयाची. अशा प्रकारे त्यांची एकूण गुंतवणूक, म्हणजे त्यांना आयकरामध्ये जी ATC प्रमाणे जी वजावट मिळणार आहे, ATC प्रमाणे रिडक्शन, ती किती आहे? 63,000 रुपये. या तिघांची बेरीज 36,000 अधिक 15,000 अधिक 12,000 बरोबर 63,000 रुपये. आता करपात्र उत्पन्न काढण्यासाठी ए मधून बी ला वजा करावं लागतं, ए मायनस बी. 5,40,000 वजा 63,000 ही अशी वजाबाकी येते 4,41,000 रुपये. आता देय सारणीवरून, सारणी नंबर एक, कारण ह्यांचं वय 48 वर्ष आहे, त्यामुळे त्यांना सारणी नंबर एकचा वापर करावा लागेल. त्या सारणीवरून त्यांना देय आयकर काढायचा आहे. सर्वात पहिले म्हणजे 2,50,000, 2,50,000 या एवढ्या रकमेवर आयकर भरावा लागत नाही. सवलत, बेसिक मूलभूत सवलत, ही एवढी रक्कम आपण त्यांच्या करपात्र उत्पन्नामधून वजा करावी लागते. म्हणजे 4,41,000 मधून 2,50,000 वजा करावी लागतात. हे वजाबाकी आपण केलेली आहे. 4,41,000 वजा 2,50,000 यांची वजाबाकी येते 1,91,000 रुपये. 1,91,000 रुपयावर 5% दराने आयकर आकारला जातो, कारण ह्यांचं उत्पन्न हे 10 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे त्यांना 5% दराने आयकर भरावा लागेल. करपात्र उत्पन्न 10 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे 5% 10 लाख नाही 5 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे त्यांना 5% दराने आयकर भरावा लागेल. तर 1,91,000 5%, 9,550 रुपये येतात. या रकमेवर 2% दराने शिक्षण उपकर आणि 1% दराने माध्यमिक शिक्षण उपकर आकारला जातो. ते आपण काढूया. तर 2% दराने शिक्षण उपकर म्हणजे 9,550 × 200 हा येतो 191, आणि 1% दराने उच्च शिक्षण उपकर माध्यमिक शिक्षण उपकर 9,550 × 100 बरोबर 95.50 रुपये. या तिघांची आपल्याला बेरीज करावी लागते एकूण आयकर काढण्यासाठी. देय आयकर एकूण आयकर बरोबर 9,550 अधिक 191 अधिक 95.50 म्हणजे 9,836 रुपये 50 पैसे. तर श्री करतार सिंग यांना 9,836 रुपये 50 पैसे इतका आयकर भरावा लागेल. तर ही झाली आपल्याला सोडवायची उदाहरणं. दोनच उदाहरणं आहेत, त्यामुळे आपण अधिक उदाहरणांचा अभ्यास करणं आवश्यक आहे, म्हणून मी सोडवलेली उदाहरणं देखील तुम्हाला समजावून सांगतोय. तर पहिलं सोडवलेलं उदाहरण आहे, श्री म्हात्रे यांचं वय 50 वर्ष आहे, त्यांचे एकूण उत्पन्न 12,00,000 रुपये आहे. त्यांनी खालीलप्रमाणे गुंतवणूक केली आहे. विमा हप्ता 90,000 रुपये, भविष्य निर्वाह निधी 25,000 रुपये,
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधि 15,000 रुपये, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना 20,000 रुपये, यावरून आयकरासाठी मान्य असणारी कपात, करपात्र उत्पन्न व आयकर काढा. एकूण वार्षिक उत्पन्न 12,00,000 रुपये ते आपण पाहिलेले आहे. हा ए झाला किंवा एक झाला. ATC नुसार गुंतवणूक, ही सर्व गुंतवणूक आहे. 90,000 अधिक 25,000 अधिक 15,000 अधिक 20,000, ही सर्व गुंतवणूक जी आहे ती ATC नुसार आहे. मग त्याला आपण एका टेबलमध्ये लिहून काढलं. विमा हप्ता 90,000 रुपये, भविष्य निर्वाह निधी 25,000 रुपये, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी 15,000 रुपये आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना 20,000 रुपये. यांची बेरीज होते 1,50,000. ATC नियमानुसार जास्तीत जास्त 1,50,000 रुपयाचीच वजावट मान्य असते, त्यामुळे आपण ही रक्कम पूर्ण रक्कम घेऊ शकतो. त्यामुळे करपात्र उत्पन्न झालं 1 मधील रक्कम वजा 2 मधील रक्कम, म्हणजे 12,00,000 वजा 1,50,000, याचा ही वजाबाकी 10,50,000. श्री म्हात्रे यांना भराव्या लागणाऱ्या आयकराची गणन सारणी 1 नुसार करू. श्री म्हात्रे यांचे करपात्र उत्पन्न 10,50,000 रुपये आहे. त्यांना 10,00,000 पेक्षा अधिक उत्पन्न आहे, त्यामुळे सुरुवातीला त्यांना त्यांचा सुरुवातीचा कर जो आहे आधीच्या रकमेचा, म्हणजे 2,50,001 ते 5,00,000 पर्यंतच्या रकमेवरचं कर आहे 1,12,000, आणि 5 लाखाच्या वर्षा रकमेवरचं कर आहे 30% दराने काढायचा आहे तो. हे एकत्रपणे लिहिलं आहे, आपण वेगवेगळं काढू शकतो. तर पहिल्या त्यांनी 10 लाखापेक्षा वर जी रक्कम आहे ती त्यांनी काढली. 10,50,000 त्याचं उत्पन्न आहे, करपात्र उत्पन्न आहे, त्याच्यामधून 10 लाख वजा केले 50,000 आले. आता 50,000 वर 30% दराने कर काढला तो 15,000 आला, म्हणजे 1,12,500 अधिक 15,000, म्हणजे 1,27,500 रुपये हा त्यांचा आयकर झाला. याच्यावर शिक्षण उपकर 2% दराने काढलेला आहे. 1,27,500 × 200 हे दोन्ही शून्य कॅन्सल झाले, म्हणजे 2,550 रुपये हा शिक्षण उपकर झाला. त्यानंतर माध्यमिक शिक्षण उपकर जो आहे 1,27,500 चा 1%, म्हणजे दोन्ही शून्य कॅन्सल झाले. मग 1 × 12 = 1,02,075, म्हणजे सॉरी 1,275, म्हणजे 1,275 रुपये. एकूण ह्या तिघांची बेरीज करायची, 1,27,500 अधिक 2,550 अधिक 1,275, या तिघांची बेरीज येते 1,31,325 रुपये. श्री म्हात्रे यांना भरावा लागणारा एकूण आयकर किती आहे? 1,31,325 रुपये. त्यानंतरचं उदाहरण आहे, अहमदबाई हे ज्येष्ठ नागरिक, 62 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत. ते एका कंपनीत नोकरी करतात. त्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न 6,20,000 आहे. त्यांनी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये 1,00,000 रुपये गुंतवले. तसेच विम्याचा वार्षिक हप्ता 80,000 रुपये भरला आणि मुख्यमंत्री निधीला 10,000 रुपये देणगी दिली. तर अहमदभाई यांना किती आयकर भरावा लागेल ते काढा. नंबर 1, एकूण वार्षिक उत्पन्न आहे 6,20,000 रुपये. एकूण कपात ATC नुसार, एकूण कपात ही सर्व कपात जी आहे ते ATC नुसार आहे आणि फक्त हे नंतर येतं. तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी 1,00,000 रुपये, विमा 80,000, म्हणजे 1,80,000 रुपये ही त्यांची ATC नुसार ग्राह्य गुंतवणूक आहे. वाय पण याच्यापैकी फक्त 1,50,000 रुपयेच मान्य केले जातात, त्यामुळे ATC नुसार जास्तीत जास्त 1,50,000 रुपये मान्य. म्हणून त्यानंतर त्यामुळे करपात्र उत्पन्न किती झालं? 6,20,000 वजा 1,50,000, हे आपण वेगळं काढू शकतो. पण इथे त्याने एकत्र केलं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी निधीला जी रक्कम दिलेली आहे, देणगी दिलेली आहे, ती ATG नुसार ती मान्य असते ती वजावट, त्यामुळे ती वेगळी काढा. वेगळी ही ह्याच्यापेक्षा वेगळी असते, म्हणजे ह्या 1,50,000 पेक्षा ती वेगळी असते, म्हणून ती वेगळी पकडली आहे 10,000 रुपये. म्हणजे त्यांना एकूण वजावट जी मिळणार आहे ती ही 1,50,000 प्लस 10,000, म्हणजे 1,60,000 त्यांना वजावट मिळणार आहे. ते आपण 1,60,000 6,20,000 मधून वजा केले तर येतात 6,04,60,000 रुपये. सारणी 2 नुसार आता आयकर काढायचा, कारण त्यांचं हे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचं वय 62 वर्ष आहे. तर देय आयकर किती होतो? करपात्र उत्पन्न वजा 3 लाख, आधी त्यांना 3 लाखाची वजावट मिळते सवलत, ते 3 लाख वजा केले, ते किती आले? 4,60,000 वजा 3 लाख, म्हणजे 1,60,000, आणि त्याचे 5% ते इथे 8,000 रुपये. त्यांचा देय आयकर किती? 8,000 रुपये. याच्यावर 2% दराने शिक्षण उपकर आणि 1% दराने उच्च शिक्षण उपकर तो काढलाय, तो आहे 160 रुपये आणि 80 रुपये. या तिघांची बेरीज करायची, 8,000 + 160 + 80, या तिघांची बेरीज केली तर इथे 8,240 रुपये. तर अहमदभाई यांना 8,240 रुपये इतका आयकर भरावा लागेल.
आता हिंदुजा श्रीमती तिसरं उदाहरण, श्रीमती हिंदुजा यांचे वय 50 वर्ष आहे, त्यांचे करपात्र उत्पन्न 16,30,000 आहे, त्यांना एकूण किती आयकर भरावा लागेल? या ठिकाणी एक गोष्ट लागली की हिंदुजा यांची कोणतीही गुंतवणूक झिरो आहे, त्यांनी काही गुंतवणूक केलेली नाही, त्यामुळे त्यांचं करपात्र उत्पन्न हे डायरेक्ट एवढंच असणार आहे. फक्त याच्यावर त्यांना सवलत मिळतात, 3 लाखाची ती त्यांना मिळणार आहे, 2.5 लाखाची सवलत त्यांना मिळणार आहे. बघा, श्रीमती हिंदू यांची करपात्र उत्पन्न 10 लाखापेक्षा अधिक गटामध्ये आहे. सारणी 1 प्रमाणे त्यांच्या आयकराचे गणन करू. 10 लाखापेक्षा अधिक उत्पन्नासाठी 1,22,000 हे म्हणजे त्याचा आधीच्या रकमेचा म्हणजे 2,50,000 1 ते 10 लाखपर्यंतच्या रकमेवर त्यांना 1,12,500 इतका आयकर भरावा लागतो, आणि उरलेल्या रकमेवर 30% दराने आयकर भरावा. आता उरलेली रक्कम अधिक काढू, 16,30,000 वजा 10 लाख 6,30,000 ही उरलेली रक्कम आहे, म्हणजे 10 लाखाच्या वरची रक्कम आहे. इकडे उरलेली रक्कम म्हणजे 10 लाखाच्या वरची रक्कम. या रकमेवर 30% दराने आयकर आकारला जातो, म्हणजे 6,30,000 रुपये तर 30% तो इथे सोडवलेला आहे. दोन्ही शून्य इकडचे दोन्ही शून्य आणि हे दोन्ही शून्य कॅन्सल झाले, म्हणजे 6,300 × 30 म्हणजे 1,89,000 रुपये. आणि आधीचे 1,12,500 रुपये ह्या दोघांची बेरीज केली जाते, 3,01,000 रुपये. बघा, इथे त्यांनी कोणती गुंतवणूक केली, त्यामुळे इथे गुंतवणुकीचा भाग 0 आहे. फक्त त्यांचा आपल्याला आयकर काढायचा आहे त्या टेबलनुसार, सारणीनुसार. आता हे जी आयकर आहे, देय आयकर, त्याच्यावर 1% दराने शिक्षण उपकर, 2% दराने शिक्षण उपकर आहे तो 6,030 रुपये आहे, आणि 1% दराने उच्च शिक्षण उपकर आहे तो 3,015 रुपये. या तिघांची बेरीज येते 3,01,500 अधिक 3,015 अधिक 6,030 या तिघांची बेरीज येते 3,10,545 रुपये. म्हणजे त्यांना भरावं लागणारं एकूण भरावं लागणारा आयकर किती आहे? 3,10,545 रुपये. तर ह्या आतापर्यंतची ही उदाहरणं जी आहेत ती तुम्हाला समजून सांगितलेली आहेत. अधिक अभ्यासासाठी तुम्ही संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधली उदाहरणं जी आहेत त्यांचा तुम्ही ती सोडवायचा प्रयत्न करा, आणि अधिकची जी उदाहरणं आहेत जेवढी तुम्हाला मिळवता येतील प्रश्नपत्रिका वगैरे त्याच्यामधनं सोडवा. तर आज आपण या धड्या या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे आयकरचा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.